हॅलो एवरीवन, वेलकम टू मेथर क्लासेस यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 मराठी सुलभ भारती धडा 22 स्वच्छ घर स्वच्छ परिसर. तर इथे बघा, पहा व बोला. इथे काही चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रावरती आपल्याला बोलायचं आहे. तर या चित्रामध्ये बघा, फर्स्ट चित्र आहे त्याच्यामध्ये. पहिल्या चित्रामध्ये आजी काय करत आहे, तर या वेळेवरती आजी भाजी चिरत आहेत. हा मुलगा म्हणजेच आजीचा नातू असेल तो काय करतो आहे, तर आजींना भाजी निवडून देतो आहे, म्हणजे भाजी साफ करण्यात मदत करतो आहे. तर सेंटेन्स काय होतात बघा, आजी वेळेवरती भाजी चिरते, एक लहान मुलगा भाजी साफ करत आहे. आता दुसरं बघा, दुसऱ्या चित्रामध्ये काय करते, एक मुलगी झाडून काढत आहे, झाडू मारत आहे. तर वाक्य काय तयार होईल, एक मुलगी झाडूने कचरा काढत आहे. तर तिसरं बघा, तिसरं चित्र, या चित्रामध्ये काय आहे, दोन कचऱ्याचे डबे आहेत, एक ओला कचरा एक सुका कचरा. आणि ओल्या कचऱ्यामध्ये काय करतो आहे, माणूस हा ओला कचरा टाकत आहे. तर त्याच्यात आपण काय राईट करू शकतो, काय लिहू शकतो, तर दोन कचऱ्याचे डबे आहेत, ओला कचरा आणि सुका कचरा. एक माणूस ओला कचऱ्याच्या डब्यात टाकत आहे. चौथं पिक्चर बघा, चौथ्या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला, कचरा गाडी दिसते. एक बाई आहे ती त्या माणसाला कचरा ओला कचरा देते, एक माणूस कचरा टाकण्यासाठी त्याचा कचऱ्याचा डबा घेऊन येत आहे. तर आपण काय लिहितो या चित्रात बघून, या चित्रात एक कचरा गाडी दिसत आहे, एक बाई ओला कचऱ्याचा डबा कचरा गाडीवाल्याला देत आहे, आणि एक माणूस कचरा गाडीत टाकण्यासाठी कचरा आणत आहे. तर बघा, इथं खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे, तो आपण वाचूया. वाचा, कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या, यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. तर आपण या धड्याचे शब्दार्थ पाहूयात, म्हणजेच मराठी शब्दाला इंग्रजी शब्द लिहा असा क्वेश्चन येतो. तर पाहूया प्रश्न पहिला, खालील मराठी शब्दाचे इंग्रजी शब्द लिहा. स्वच्छ क्लीन, घर होम, परिसर सराउंडिंग, वापर टाळणे टू अवॉइड यूज, समस्या प्रॉब्लम, गंभीर क्रिटिकल, ओला कचरा वेट गार्बेज, सुका कचरा ड्राय गार्बेज, पिशवी बॅग, धोका डेंजर, जीवांना फॉर लिव्हिंग बीइंग्स, आरोग्य हेल्थ. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्लास्टिकचा वापर आपण का करू नये, तर प्लास्टिक हे काय आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचे प्लास्टिकचे जर कण आपल्या शरीरामध्ये गेले तर त्यापासून आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात. तर आपण उत्तर पाहूया, प्लास्टिक आपल्याला व प्राण्यांच्या जीवास काय आहे, तसेच समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे, म्हणून प्लास्टिकचा वापर आपण करू नये. कचरा किती प्रकारचा असतो, तर कचरा दोन प्रकारचा असतो, एक ओला कचरा आणि दुसरा सुका कचरा. आपण बाजारात जाताना कोणत्या प्रकारच्या पिशव्या वापराव्यात, आपण बाजारात जाताना आपण कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात. त्या कंसात योग्य शब्द रिकाम्या जागी लिहा. तर डॅश डॅश या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. तर कशाने, कचरा इथे काय येणार आन्सर, कचरा या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. डॅश डॅश कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. बाजारात जाताना आपण डॅश डॅश किंवा डॅश डॅश पिशव्या सोबत न्याव्या, तर बाजारात जाताना आपण कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. प्लास्टिकचा वापर डॅश डॅश गरजेचे आहे, टाळणे वापरणे पाळणे, तर टाळणे गरजेचे आहे. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल, लाईक अँड शेअर ऑल्सो.